not a pill. What is this problem? What snake? This? One snake, no? Sorry? You have a problem on one snake? Snake bite. Snake bite. Indian problem. Ah, yes. And who you make to remove venom? नागाने जर चावलं आपल्या स्किन वर उमटतात हे टिंब मोठे जात असतं त्या हिशोबाने नागाने चावल्यानंतर हे मण्याचे डबल ही पोजेस येते ही घोणस आहे घोणसचे मोठे दात असल्यामुळे जास्त लाइनिंग वाढते याची स्किनमध्ये आणि हे बिनविषारी आहे तर याचा फक्त जो चेहरा दातांचा सापडा आहे हाच येतो पॉयजनस असलं तर साईडला दात उमटतात त्याच्या हे साईडला आली तर तिला हाताला चावलेलं आहे तर त्याने आवळपट्टी अशी ब्लड सर्क्युलेशन वरच्या साईडला असतो म्हणून वरती बांधायचं तिथे मेंदूपर्यंत पोहोचलं नाही पाहिजे मांडीला जरी चावलं तरी हे मांडीला आवळपट्टी बांधायची बोटाला चावलं तर हे बोटाला बांधायची अंगठ्याला जरी चावलं तर हे हीच पद्धत आहे की जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन हे धीम्या गतीने चाललं पाहिजे आपण सिव्हिलपर्यंत पोहोचू शकतो अच्छा त्याच्यानंतर सिव्हिलला गेल्यानंतर त्यांची प्रोसेस तर ते करतातच ना आता मी मला माहित होतं ब्लेड किती मारायचं आहे पण सर्वसाधारण व्यक्ती ब्लेड मारायला जर गेला तर इकडनं मारेल तर इकडनं कापलं जाईल किती पकडायचं हे नाही समजत किंवा कसं मारायचं हे साप वगैरे असतात ह्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा मिसअंडरस्टँडिंग असतात लोकांना तर लोकांना माहिती मिळावी जेणेकरून जसं त्यांनी सांगितलं की भीतीनेच माणूस मरतो तर ही जर का माहिती असली तर माणूस न हे करून वेळच्या वेळी उपचार होऊ शकतो तसंच माहिती नसली त्यामुळे साप दिसला की लोक पहिले मारायला धावतात त्याला त्याची काही गरज नाही तर लोकांना याबद्दल माहिती मिळावी म्हणून हा छोटासा प्रोग्राम करायला सर्वसाधारणतः सापांबद्दल फार गैरसमज असतात कुठला विषारी आहे कुठला नाही आहे काय आहे काही नाही त्याला कसं पकडावं तर एक अवेअरनेस प्रोग्राम मी लिग्रँडमध्ये आज केलेला आहे की सर्वसाधारण प्रत्येक माणसाला हे माहिती असायला पाहिजे की कुठले विषारी असतात त्यांच्या आणि समजा चावला तर त्याला फर्स्ट एडमध्ये काय काय करायला पाहिजे किंवा त्याला कसं पकडायला पाहिजे तर आज प्रकाश डाकेने इथे येऊन सगळ्यांना ते एज्युकेट करतात ते अवेअरनेस कार्यक्रम आहे कारण जे ज्ञानामुळे गैरसमज दूर होता तर त्या संदर्भात हा आम्ही कार्यक्रम आज लिग्रँडच्या लोकांसाठी केलेला आहे.